नमस्कार मित्रांनो, तो पोलीस भरती स्पर्धा परीक्षामध्ये महाराष्ट्रातील मानचिन्ह तुम्हाला विचारली जातात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 22 प्रश्न पाहणार आहोत आणि या 22 प्रश्नाच्या पलीकडे कोणताही प्रश्न परीक्षेला येणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे। आणि जे तुम्हाला 22 प्रश्न देतो आहे ते तुम्ही लिहून घ्या किंवा तोंडपाठ करून ठेवा किंवा व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढा। आपल्याला पहिला प्रश्न असा भरतीला येतो की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, त्याचं योग्य उत्तर असतं मित्रांनो शेकरू। ठीक आहे, शेकरू त्याला उडती खार देखील असं देखील म्हटलं जातं। आणि त्याच्याबद्दल आपण जो प्रश्न पाहिला, शेकरू खार हा जो प्राणी आहे, जो आपला राज्य प्राणी आहे, त्याचं शास्त्रीय नाव काय आहे असा देखील भरतीला प्रश्न विचारला जातो किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो। तर रॅटुफा इंडिका असं या शास्त्रीय प्राण्याचं नाव आहे। त्याचप्रकारे शेकरू ही खारीची जात आहे तुम्हाला माहिती आहे। तर हा प्राणी कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो, उत्तर आहे भीमाशंकर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये हा प्राणी आढळतो। आणि भीमाशंकर हे कोणत्या ठिकाणी आहे, तर भीमाशंकर हे पुणे या ठिकाणी आहे। आपल्याला विचारलं जातं की महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे, तर राज्यवृक्ष आंबा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो। आणि आंबा या फळाचे शास्त्रीय नाव काय, आंबा या फळाचे शास्त्रीय नाव काय असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो। तर शास्त्रीय नाव आहे मॅजिफेरा इंडिया असं नाव आहे मित्रांनो शास्त्रीय फळाचे नाव। पुढचा सातवा प्रश्न, प्रसिद्ध हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात आढळतो, तर उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। आठवा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे असा देखील प्रश्न विचारला जातो, तर उत्तर आहे जारूळ तामण हे महाराष्ट्रातील राज्यफूल आहे। प्रकारे नववा प्रश्न पहा, तामण जे जारूळ आहे त्याला तामण म्हटलं जातं आणि तामण या फुलाचे शास्त्रीय नाव काय आहे, लॅक स्ट्रॉमिया स्पेसओसा असं या फुलाचं शास्त्रीय नाव आहे। ठीक आहे, दहावा प्रश्न पहा मित्रांनो, तामण या फुलास या नावानेही ओळखतात, तर तामण या फुलास रेजिनी या नावाने ओळखलं जातं तामण या फुलामध्ये फुलास। ठीक आहे, अकरावा प्रश्न पहा, तामण या फुलाचा रंग कसा असतो हा देखील प्रश्न विचारला आहे भरतीला, तर लालसर जांभळ्या रंगाचा तामण या फुलाचा रंग असतो। बारावा प्रश्न विचारला आहे की तामण या फुलास कोकणात काय म्हणतात, तर कोकणामध्ये मोठा बोंडारा असं कोकणामध्ये म्हटलं जातं। तेरावा प्रश्न पहा, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे, उत्तर हरोली त्याला हरियाल असं म्हटलं जातं। ठीक आहे, हरोली हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे त्याला हरियाल असं म्हटलं जातं। चौदावा प्रश्न, हरियाल हा कोणत्या वंशाचा पक्षी आहे, तर कबूतर या वंशाचा हा पक्षी आहे। पंधरावा प्रश्न, हरियाल पक्षाचे शास्त्रीय नाव काय आहे, उत्तर आहे ट्रेरॉन फेनिकॉस्टोरा असं या पक्षाचं नाव आहे। बघा, त्याचप्रकारे आपला सोळावा प्रश्न पहा मित्रांनो, हरियाल पक्षाला या नावानेही ओळखतात, तर हिरवा ओला किंवा हरोळी या नावाने ओळखलं जातं। सतरावा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते, ब्लू मॉर्मन हे सर्वांना माहिती आहे, हा राज्य पक्षी आहे आपला, राज्य फुलपाखरू आहे आपलं महाराष्ट्राचं। त्याचप्रकारे ब्लू मॉर्मन या फुलपाखराला या नावानेही ओळखलं जातं, तर कुठल्या, पाकोळी व नीलपरी या नावाने या फुलपाखराला ओळखलं जातं। तर ब्लू मॉर्मनचे शास्त्रीय नाव काय मित्रांनो, पेपिलिओ पॉलिनेस्टर असं या ब्लू मॉर्मनचं नाव आहे। विसावा प्रश्न, देशातील सर्वात मोठा फुलपाखरू कोणता, उत्तर आहे सदर्न बर्डविंग असं या फुलपाखराचं नाव आहे। 21वा प्रश्न पहा, ब्लू मॉर्मन हे फुलपाखरू कोणत्या रंगाचे असते, तर कोणत्या रंगाचे असते मित्रांनो, मखमली काळ्या रंगाचे। आणि 22वा प्रश्न, महाराष्ट्राची राजभाषा कोणती, उत्तर आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे। तर बघा, हे मानचिन्ह आहेत, त्याचप्रकारे आपण देखील पुढील व्हिडिओमध्ये जे काही आपले महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची विभागणी आहे त्याबद्दल देखील बघा आपण प्रश्न आणलेले आहेत, हे प्रश्न देखील तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। ठीक आहे मित्रांनो, चला या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मित्रांनो जे काही महाराष्ट्रातील मानचिन्ह आहेत ह्याच्याबद्दल भरतीला प्रश्न येतो, हे 22 प्रश्न तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, आपण ऑनलाईन टेस्ट घेतो, ती देखील मोफत, 1 रुपया देखील तुम्हाला द्यायची गरज नाही आहे। त्यासाठी बघा,
इथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतो आहे स्क्रीनवर 9076012154 या नंबरला तुम्ही मोफत ऑनलाईन असा मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपला ॲड करेल. आज आपला 5वा पेपर झालेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर तुम्ही रोज मोफतमध्ये पेपर सोडवू शकता. चला तर हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.